गुड मॉर्निंग मित्रों, स्वागत तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सी ड्रायडर ट्रॅव्हलर। मित्रांनो, आज आपला हंपीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही थांबलो आहोत अर्चना गेस्ट हाऊसमध्ये, जे बरोबर विरूपक्ष टेम्पल आहे ह्या साईडला। समोर विरूपक्ष टेम्पल आहे, त्याच्या बाजूलाच आहे आणि या बाजूला तुंगभद्रा रिव्हर आहे। कालच आपण कराडवरून हंपीला पोचलो आहे आणि इव्हिनिंगला आम्ही थोडंसं फिरलो इकडे, पण जास्त आम्हाला नॉलेज नव्हतं याबद्दल। सो आम्ही एक बुक घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं नॉलेज मिळालं ह्या गोष्टीचं, की हंपीमध्ये बघण्यासारखं काय काय गोष्टी आहेत, हंपीबद्दल थोडी माहिती, हंपीचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या। सो हंपीच्या इतिहासाबद्दल आपल्याला उत्कर्ष सांगेल आणि त्यानंतर इथे यायचं कसं किंवा इकडे कोणत्या कोणत्या प्लेसेस बघण्यासारखे आहेत ते तुम्हाला मी सांगेन। सो उत्कर्ष तुम्हाला हंपीची थोडीशी माहिती देईल, तर आपण तिच्या दोन ऐकूया चला। तर मित्रांनो, आता उत्कर्ष आपल्याला थोडीशी माहिती देईल इतिहासाबद्दल हंपीच्या। गुड मॉर्निंग। आपल्या भारताच्या इतिहासात बरेच साम्राज्य येऊन गेले, बरेच साम्राज्यांनी इथे राज्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे विजयनगर एक साम्राज्य होतं, तर विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हंपीला ओळखलं जातं। आणि त्याचप्रमाणे रामायणामध्ये किष्किंधा शहराचा उल्लेख केला जातो, जिथे वानरांचं साम्राज्य होतं। त्या वानराच्या साम्राज्याला किष्किंधा असं म्हणतात, जिथे श्री हनुमानांचा जन्म पण झाला। तर हंपी हे शहर किष्किंधा म्हणून पण ओळखलं जातं आणि त्यावेळी संपूर्ण जगामध्ये द्वितीय क्रमांकाचं सर्वात मोठं आणि श्रीमंत शहर म्हणून या हंपी शहराचा उल्लेख आहे। बऱ्याच पुराणांमध्ये, रामायणांमध्ये या शहराचा उल्लेख केला आहे। त्यानंतर 1565 मुघल सल्तनतनी हे शहर लुटलं, सलग 3 महिने हे शहर लुटत होते ते। त्यावेळी त्यांनी पूर्ण संपत्ती येथील लुटून नेली आणि पूर्ण शहर नष्ट केलं, या इथली मंदिरं नष्ट केली। त्यामुळे आता हे शहर पूर्वी होतं तसं राहिलेलं नाही, हे शहर पूर्ण नष्ट झालेत आणि इथे जे पूर्वीचे जे काही अवशेष होते, मॉन्युमेंट्स, मंदिरं वगैरे वेगवेगळे, त्याचे अवशेष फक्त राहिले। तर आता जे आपण हंपी बघणार आहोत त्या राहिलेले अवशेषच आहेत, पण ते पण इतके सुंदर आहेत की तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील। त्यातून तुम्हाला आपला पूर्वीचा इतिहास जाणून घेता येईल। तर उत्कर्षाने खूप छान प्रकारे माहिती दिली आपल्याला। आता आपल्याला मी सांगणार आहे की तुम्ही इथे हंपीला कसे पोहू शकता आणि इथे कसं ट्रॅव्हल करू शकता तुम्ही आणि कोणत्या कोणत्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि 3 दिवसात किंवा जास्तीत जास्त किती दिवसात तुम्हाला हंपी कवर करता येईल। तर मित्रांनो, हंपीला येण्यासाठी तुम्ही बाय ट्रेन येऊ शकता, बाय रोड येऊ शकता। बाय ट्रेन यायचं असेल तर मुंबई पुण्यावरून खूप सारे ट्रेन आहेत, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला लागेल। सो तुम्ही कोल्हापूरवरून पण ट्रेन येऊ शकता, तर तुम्ही 2 ऑप्शन करू शकता, मुंबई ते कोल्हापूर ट्रेन येऊ शकता आणि कोल्हापूरवरून खूप साऱ्या ट्रेन्स या साईडला येतात, साऊथला येतात। सो तुम्ही कोल्हापूरवरून इथे येऊ शकता। हॉस्पेट हे मेन शहर आहे, जे बाय रोड आणि ट्रेन्स सगळीकडून कनेक्टेड आहे आणि हॉस्पेटवरून हंपी हे शहर 14 ते 15 किलोमीटरवर आहे। आणि भारताच्या काही राज्यामधून इकडे बस आहे, बसेसची सुविधा आहे जी तुम्हाला हॉस्पेटपर्यंत पोचवेल आणि हॉस्पेटवरून पुन्हा तुम्हाला ऑटो किंवा कोणत्याही पब्लिक ट्रान्सपोर्टनी हंपीला येता येईल। हंपी हे 3 भागात डिवाईड केलं आहे, ज्याच्यात पहिला भाग आहे हा मंदिराचा भाग आहे, जिथे आम्ही उभे आहोत हे सगळे मंदिराचे भाग आहे, ज्या साईडला खूप सारे मंदिरं आहेत। त्यानंतर दुसरा भाग आहे जिथे राजाचं राजवाडे होते, पॅलेस होते, महल होते, सो तो एक पार्ट आहे। आणि तिसरा पार्ट आहे जिथे प्रजा राहायची। सो आता आपण तिन्ही पण पार्ट कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही डे वाईज आयटनरी सुरू करणार आहोत, जी आम्ही बनवली आणि थोडीफार इन्फॉर्मेशन त्या हॉटेलवाल्या दादांनी पण दिली आहे। सो त्यानुसार आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला जी पण माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला, चला। मित्रांनो, आपण ब्रेकफास्ट करा बघा परती आणि बरोबर आपण बुक घेतली हंपीची, ती वाचणार आहोत ब्रेकफास्ट करता करता, कारण की थोडंसं इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला इकडची। आता डायरेक्ट ब्लँक होतो आपण गेलं की तिथे। कशा मागवला, ऑर्डर केला? ओके। आणि समोर बघा व्ह्यू, खूप मस्त आहे इकडचा व्ह्यू। ब्रेकफास्टमध्ये डोसा मागवला आहे, मस्त एकदम होता, क्रिस्पी होता आणि चटणी आहे, सांबार आहे। उत्कर्षाने पण सेमच मागवलं आहे। आता ब्रेकफास्ट संपवूया आणि मग आता आपण निघूया आपला भ्रमणतीला, चला। मित्रांनो, हा विरूपक्ष टेम्पलचा प्रवेशद्वार आहे, हा पूर्वेकडचा प्रवेशद्वार आहे आणि हा 9 थरांचा आहे, वरती 9 थर आहे टोटल आणि त्याचा प्रवेशद्वार आहे। आणि एक त्या साईडला पण आहे, पश्चिमेकडे पण आहे आणि इथे सभामंडप आहे पूर्ण या साईडला आणि या बाजूला पण सभामंडप आहे, इकडे पण एक छोटा सभामंडप आहे आणि आतमध्ये सगळे त्यांची राहायची व्यवस्था हा या सभामंडळात असायची, सभामंडपात। आणि या सभामंडपात खूप सारे पिलर्स आहेत, म्हणजे मोजता पण येणार नाही, काउंट करता येणार नाही एवढे पिलर्स आहेत आतमध्ये। तर आपण बघूया ते पिलर्स किती आहेत आतमध्ये।
आणि या पिलर्सवर एकदम सुबक अशी नक्षीकाम केले, खूप कोरीव काम केले आणि एक एक पिलर एक एक दगडांचं आहे, म्हणजे अख्खा दगड त्यांनी कोरला आहे आणि आतमध्ये खूप सारे पिलर्स आहेत असे. आणि अख्खा अख्खा दगड ठेवला आहे, अखंड दगड आहे मोठा. इथे प्रवेशद्वार आहे मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये, आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. आणि विरूपक्ष हे शंकराचाच अवतार आहे. सो आतमध्ये एक छोटीशी पिंड आहे आणि एक मूर्ती आहे आतमध्ये. आणि बरोबर मंदिराच्या डाव्या बाजूलाच दोन मंदिरं आहेत देवीची, तर ती पण खूप मस्त बघण्यासारखी आहेत, तर ती पण तुम्ही बघा जाऊन आतमध्ये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, जर कॅमेरा घेऊन जायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. सो आम्ही आता कॅमेरा म्हणजे बंदच होणार आहे आणि मोबाईलनी शूट करणार आहे आतमध्ये. तर आपण आतमध्ये जाऊया बघा आणि आतमध्ये काय काय आहे ते. चला तर मित्रांनो, विरूपक्ष टेम्पलला यायसाठी तुम्हाला एंट्री फी येते आणि मंदिराचा गाभार आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला 25 रुपये तिकीट आहे. असे म्हटले जाते की संपूर्ण हंपीमध्ये 2000 आसपास मंदिरे होती, पण मुघलांच्या आक्रमणानंतर सर्व मंदिरातील मूर्त्या नष्ट करण्यात आल्या. विरूपक्ष हे एकमेव मंदिर आहे जिथे आता मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची पूजा देखील केली जाते. बाकीची जी मंदिरे आहेत त्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले आहेत. विरूपक्ष मंदिर हे हंपीचे सगळ्यात प्राचीन आणि जागृत असे मंदिर आहे. विरूपक्ष मंदिराला पंपापती असे सुद्धा म्हटले जाते. पंपा म्हणजेच पार्वती, पंपापती म्हणजेच भगवान शंकर यांची या मंदिरामध्ये मूर्ती आहे. या मंदिराची सुरुवात 7व्या शतकामध्ये एका लहान मंदिराच्या रूपात झाली होती आणि 15व्या शतकात विजयनगर साम्राज्यात या मंदिराचे रूपांतर एका भव्य अशा मंदिरात झाले. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर राजा देवराय यांनी एक रंगमंडप बनवला आहे आणि या मंडपाच्या छतावर भगवान शंकराचे, विष्णूच्या 10 रूपांचे आणि महाभारतातला काही प्रसंग म्हणजे मत्स्य यंत्राचा छेद घेणारा अर्जुन याचे कोरीव काम करण्यात आले आहे. विरूपक्ष मंदिराला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याचमुळे या मंदिराला हंपीमध्ये एक महत्वाचे स्थान देखील आहे. भगवान शंकराप्रमाणेच देवीची सुद्धा मूर्ती या मंदिरामध्ये आहे. मित्रांनो, मंदिराच्या उत्तरेलाच इथे एक मोठं तलाव आहे आणि इथे समोर आपण ह्या साईडला समोर आपण इथे बाईक पार्क केली आपली आणि त्याच्या आपण पलीकडे राहतोय. तर मित्रांनो, मंदिराच्या बरोबर बाजूलाच हेमकुट हिल आहे, तिथे आपण चाललो आहे आता. आणि तिकडे खरं तर सनसेटला जायचं असं काल आम्ही गेलेलो, पण जास्त काही इन्फॉर्मेशन देता आलं नाही कारण की आम्हालाच माहिती नव्हतं. सासिवे काळू गणेश आणि कडले काळू गणेश तिकडे आहेत, पण ते आम्हाला माहिती नव्हतं की एक्झॅक्ट मंदिर कुठे आहे. सो आम्ही काल तिकडे जाऊन आलो आणि तिकडे आम्ही शोधली मंदिरं कुठे आहेत आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे ते मंदिरं, कारण की रात्री झाले होते, काळो झालं होतं, त्यामुळे जास्त काही दाखवताल नाही. सो आता आपण हेमकुटा हिलला जाऊया आणि तिथून मागे दोन मंदिरं बघूया. हे हेमकुट हिल आहे मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूलाच आहे डोंगर, आणि खूप सारे सभामंडप आहेत तिकडे, पण काही अवशेष आहेत म्हणजे काही तुटलेल्या अवस्थेत आहेत आणि काही अख्खे आहेत पूर्ण आहेत. आणि वरती काही मंदिरं पण आहेत, पण त्याच्या आतमध्ये पण मूर्त्या एकही मंदिरात नाही आहेत. आणि काल सनसेटला आम्ही तिथे गेलेलो वरती आणि वरून खूप मस्त सनसेट दिसत होता. सो आता आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया, गणपतीच्या दोन मंदिरं आहेत तर ते बघूया आपण. एकाच दगडामध्ये कोरलेला शिड्या आहे तिथे, आणि हा एकच दगड असा वाटतं की मोठा, याचा बेस एकच आहे या दगडांचा आणि ह्याच्यावर हे पिलर बसवले आहेत, म्हणजे अखंड दगडाचे पिलर हे बांधलेले आहेत ह्याच्यावर. आणि बघा, खाचे करून याच्यामध्ये बसवले आहेत.
आणि असे खूप सारे पिलर आहेत, सभा मंडप आहे तिथे आतमध्ये. या सगळ्या मंदिरांचं स्ट्रक्चर असा दगडांवर रचून बनवलेलं आहे. असं कुठे असं सिमेंट वगैरे असं वापर नाही केलं आहे, किंवा केला असेल तेव्हा त्या काळात, पण आत्ता तर नाही दिसत आहे. मोठी मोठी दगडं एकावर एक एकावर एक ठेवली आहेत आणि पूर्ण स्ट्रक्चर बनवलं आहे. तर मित्रांनो, ह्या दगडामध्येच कोरलेलं पाहिलं आहे आपण. याचं स्ट्रक्चर दिसतं आहे, वरून दिसत नाही पण खालून असं मस्त स्ट्रक्चर दिसतं आहे. असं वरून बघितलं तर इथे काहीच दिसत नाही स्ट्रक्चर, फक्त असं वाटतं की स्लोप आहे पूर्ण. तर आता आपल्याला सासीवे काळू गणेश इथे जायचं आहे, इथे मंदिर येते, तर ते बघून घेऊ आपण. तर इथे आतमध्ये सासीवे काळू गणेश आहे आणि हा परिसर आहे मंदिराचा. आपण हेमकुटा हिलवरून आलो इथे खाली, तर आपण बघूया मागून पण. मित्रांनो, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथून जर मागच्या बाजूला आलात तर तुम्हाला मागून दिसेल की पार्वती देवीने गणपती बाप्पाला मांडीवर घेतलं आहे. सो मागून तसा शेप आहे देवीचा आणि पुढे गणपती येत साईडला. तर दोन्ही पण मागच्या बाजूने बघा आणि पुढच्या बाजूने पण बघा. मित्रांनो, इथे ऑटो पण रेंटवर भेटते. और कितना चार्जेस इसका ऑटो का सर? फुल डे का आपको फुल डे तक बोले तो 800 रुपीज़ सर. और क्या क्या मतलब सब अट्रैक्शन दिखा दो, वन डे जितना पॉसिबल उतना, या कुछ अपने का अलग दिखा दो कुछ सर? कुछ सर यहाँ से आपको स्टार्टिंग रहते हैं सासवे काल गणेश से. ओके, ये हम का लोकल मैप है सर ये. हाँ, एक्चुअली इधर गणेश टेम्पल से स्टार्ट कर रहे तो आगे कृष्णा टेम्पल और लक्ष्मी नरसिंह, बड़वलिंगा एंड लोटस माल, वास टावर, एलिफेंट. तो ये वन डे में कवर होता है कि डे वाइज का आइटनरी आप बनाते हो, मतलब डे वाइज आप अलग अलग बताते हो सर? आप वन डे रहते सर? आपको वन डे रहते तो तीन दिन का आप बुक कर सकते हैं. अगर आपको तीन दिन चाहिए तो आप तीन दिन पूरा दिखा सकते हो. दिखा सर आराम से, साउथ और नॉर्थ दोनों साइड है सर इधर घूमने के लिए. ओके, मतलब रिवर के वो साइड में जाना पड़ेगा, जाना पड़ेगा बाय रोड. तो आपका नंबर दो ना सर. 6362-68-3662. ओके, तो अगर आपको किसी को चाहिए तो तुम्हें दादा ना कॉन्टैक्ट कर सकता. कितना लोग बैठते हैं, पैसेंजर कितना बैठते हैं आपकी रिक्शा में? सर एक ऑटो में चार लोग बैठते हैं. चार लोग बैठ सकते हैं. सो तुम्ही जर चार लोक असाल तर तुम्ही आरामात शेअर करू शकता ही रिक्षा. चला, थँक्यू दादा. अजून काय विचारायचं आहे? नाही, तेच कोणी काही व्हेकल आणलं नसेल तर तुम्ही इझिली रिक्षाने ट्रॅव्हल करू शकता, कारण इथे कन्फ्युजिंग आहे सगळं. नवीन आला असाल तर ते बरोबर तुम्हाला नेऊ शकतात प्रत्येक अट्रॅक्शन. थँक्यू, चलो थँक्यू. मित्रांनो, आता आपण आलो आहोत कडले काळू गणेश या मंदिराजवळ. आणि या मंदिराच्या आजूबाजूला जे खांब आहेत, पिलर आहेत, त्याला खूप मस्त असं नक्षीकाम केलं आहे. वेगवेगळ्या देवांचे आणि प्राण्यांचे वगैरे नक्षीकाम केले त्याच्यावर. कोरीव काम खूप मस्त केलं आहे. आणि हे पिलर एक एक दगडांचा एक एक पिलर आहे इथे, पण कुठेही जॉईन नाही केलं पिलर. ते मोर आहे, इथे वाघ आहे, इथे सिंह आहे. आणि तिथे शिवलिंग पण आहे वरती त्या बाजूला. तर खूप छान असं कोरीव काम केलं आहे इथे हत्तीवरती. आता आपण आतमध्ये गणपतीची मूर्ती बघूया. तर आता आपण आतमध्ये जाऊन गणपतीची मूर्ती बघणार आहोत. गणपतीची मूर्ती 4.5 मीटर उंच आहे आणि पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेली आहे. आणि कडले काळू म्हणजे कन्नडमध्ये याचा अर्थ होतो हरभरा. सो आता आपण आतमध्ये जाऊन गणपतीची मूर्ती बघू. आपले थंड एकदम, खूप मोठा स्ट्रक्चर आहे.
मित्रों आजच्या ब्लॉगमध्ये आपण विरूपाक्ष टेम्पल बघितलं, कडले काळू गणेश बघितलं, हेमकुटा हिल बघितलं आणि सासीवे काळू गणेश पण बघितलं. सो चार गोष्टी बघितल्या. आता आपण इथेच व्हिडिओ एंड करूया आणि याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण कृष्णा टेम्पलला वगैरे जाणार आहोत, उग्र नरसिंहला जाणार आहोत, त्या गोष्टी आपण हां बडवी लिंगेला पण जाणार आहोत. तर आता व्हिडिओला आता इथेच एंड करूया. ह्याच्या पुढच्या भागात खूप काही गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि पुढचा भाग नक्की बघा. खूप मस्त इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे पुढचा पण. चला बाय बाय. तर मित्रांनो अजूनही आपल्याला एक फ्रेंड भेटला आहे जो ऑटो ड्रायव्हर आहे पण तो इकडे हंपी फिरवतो पण ट्रेकिंग ऑर्गनाईज करतो, सगळ्या गोष्टी करतो. सो त्याला हंपीची खूप माहिती आहे तर त्याच्याबद्दल त्याच्याकडून आपण ऐकून घेऊया. तो आप जी थोड़ा इन्फॉर्मेशन दो ना. हाय के बारे में बताओ कुछ. या, मैं तो विरूपाक्ष हम्पी में ऑटो ड्राइविंग करते हैं. आपका नाम ही विरूपाक्ष है? विरूपाक्ष. ओके, मतलब टेंपल से आपका नाम विरूपाक्ष रखा है. आई बोर्न फ्रंट ऑफ द टेंपल दैट्स व्हाई माय पेरेंट्स पुट बैक विरूपाक्ष. आई मेक लाइक ऑर्गेनाइजर. आई मेक अ टूर हाइकिंग लाइक कैंपिंग लाइक क्लिक जंप एंड आई विल एक्सप्लेनिंग अबाउट टेंपल्स. Okay. I make a tour. This is my job. Okay, तो आपका ऑटो खुद का ऑटो ये भी? खुद का ऑटो है सर. ओके, प्रेजेंटेशन आया था. ओके हाँ, तो आपका नंबर बताओ ना सर. 8762522776. ओके विरूपाक्ष मेरा नाम. मेरा नंबर वही. ओके, जो मित्रांनो तुम्हाला अशी टूर करायची असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप चांगले त्यांचे यांनी आमचे फोटो वगैरे पण काढून दिले स्वतःहून स्वतःहून म्हणाले तर बोलू यांचा एक फोटो घेऊया, यांचा एक व्हिडिओ घेऊया. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. चला